विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फॉरममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण ऑफलाईन लेक्चरमध्ये मॅथमॅटिक्सचा मॅट्रिक्स हा चॅप्टर पाहत होतो आणि आता गव्हर्नमेंटने जो काही डिसिजन घेतलेला आहे की ऑफलाईन आपल्याला भरवता येणार नाही आहे काही दिवस, त्यामुळे आपण ऑनलाईन पद्धतीने कोचिंग सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन घेण्यासाठी आलेलो आहे. आपण या लेक्चरमध्ये मॅथमॅटिक्सचा मॅट्रिक्स त्यामध्ये आपला वर्गामध्ये जो काही टॉपिक चालला होता तेच कंटिन्यू करणार आहोत. वर्गामध्ये आपण डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा, 2/2 डिटर्मिनंट कसा सॉल्व करायचा हे पाहिलेलं आहे आणि त्यापुढं आता या लेक्चरमध्ये 3/3 डिटर्मिनंट कसा सॉल्व करता येईल आणि तो कसा सॉल्व केला जातो हे देखील आपल्याला बघायचं आहे आणि त्याचा शॉर्टकट काय आहे आणि तो कशाप्रकारे कॅल्क्युलेट करायचा हे देखील आपण पाहूयात. फक्त सुरुवातीलाच मी तुम्हाला काही गोष्टी मेन्शन करतो, तर त्याप्रमाणे तुम्ही करा. एकतर घरी व्यवस्थित तुम्ही राहा, जे काही ऑनलाईन लेक्चर तुम्हाला येत आहेत ते दररोजच्या दररोज पाहत चाला आणि जसं ऑनलाईन लेक्चर होईल त्यानुसार तुमची नोटबुक पण कम्प्लीट करत चला, जेणेकरून काही दिवसानंतरनं तुम्हाला त्रास व्हायला नको किंवा तुमच्यावरती बर्डन यायला नको. आणि त्या अनुषंगानेच आपण या ठिकाणी ऑनलाईन इमिडिएटली सुरू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा रिस्पॉन्स व्यवस्थितच देणार आहात आणि प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी कम्प्लीट करत चालणार आहात. लेक्चर झालं की लगेच तुम्हाला त्या प्रकारची PDFसुद्धा दिली जाईल. आता मॅथमॅटिक्समध्ये PDF देण्याची काही आवश्यकता नाही आहे कारण या ठिकाणी मी सगळं सॉल्व करून घेणार आहे, परंतु जे काही असाइनमेंट क्वेश्चन्स वगैरे असतील ते क्वेश्चन्स मात्र तुम्ही चेक करण्यासाठी मला पाठवू शकता. व्हॉट्सअपवरती तुम्ही पाठवू शकता किंवा आपल्या ॲपवरतीसुद्धा तशा प्रकारची सुविधा केलेली आहे आणि म्हणून तुम्ही व्यवस्थित दिलेले न्युमेरिकलसुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि सगळ्यांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाचीसुद्धा काळजी घेत चला. लवकर जर गव्हर्नमेंटने डिसिजन बदललाच तर आपण लवकरच पुन्हा एकदा भेटूयात क्लासमध्ये देखील, ठीक आहे? तोपर्यंत आपण ऑनलाईनच भेटूयात. बघा मग आता डिटर्मिनंट काय असतं आपण बघितलं आहे, आपल्याला त्यामध्ये 3/3 डिटर्मिनंट काय आहे आणि तो कसा सॉल्व करायचा हे बघायचं आहे. 3/3 मिनिंग काय होतं तर 3 rows and 3 columns, 3 rows and 3 columns, ठीक आहे? मग या ठिकाणी मी जनरल 3/3 मॅट्रिक्स काय असतो तो लिहितो. डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे म्हणून मी डिटर्मिनंटच्याच फॉर्ममध्ये तो लिहितो. सो सी, ए इज इक्वल टू A11 चा अर्थ काय होतो, फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, एलिमेंट ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. त्यानंतर A12 याचा अर्थ काय होतो, एलिमेंट ऑफ फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. देन A13 याचा अर्थ काय होतो, एलिमेंट ऑफ फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. त्यानंतर A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 सेकंड रो सेकंड कॉलम, देन A23 सेकंड रो थर्ड कॉलम, A31 A32 A33. आता ह्या सगळ्याचं मिनिंग मी तुम्हाला क्लासमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, तरी एकदा मी तुम्हाला सांगतो की ही पहिली रो आहे, ही दुसरी रो आहे आणि ही तिसरी रो आहे. त्यानंतर हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम आणि हा तिसरा कॉलम. ओके, मग डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात तर लिहित असताना आपल्याला असं लिहावं लागतं, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, सुरुवातीला काय करायचं तर सुरुवातीला पहिला जो काही एलिमेंट आहे तो एलिमेंट घ्यायचा. सो दिस इज फर्स्ट एलिमेंट, देन डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम. त्याची जी काही रो असेल ती डिलीट करा आणि त्याचा जो काही कॉलम असेल तो डिलीट करा. उरलेल्याचा डिटर्मिनंट आपल्याला घ्यायचा असतो. बघा इथं काय आहे, A11. सो मी या ठिकाणी लिहिताना काय लिहितो, A11. देन आपण काय करू शकतो, त्याची रो आणि त्याचा कॉलम जर डिलीट केला तर काय शिल्लक राहत आहे, A22 A23 A32 A33. ओके, त्यानंतर सेकंड एलिमेंट बघा, हा सेकंड एलिमेंट आहे. पहिल्यांदा प्लस, नंतर मायनस आणि पुन्हा प्लस अशा प्रकारची ऑर्डर त्या ठिकाणी आपण फॉलो करत असतो. सो मायनस आपल्याला घ्यावं लागेल. सो मायनस A12 अँड देन वी कॅन राईट, डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम, देन वी कॅन राईट A21 A23. म्हणजे काय करायचं आहे, सिम्पली तो रो आणि तो कॉलम डिलीट करायचा आहे. मग काय राहत आहे, तर इथं A21 A23 A23 देन A31 अँड देन A33. सिम्पल. ओके, त्यानंतर तिसरा एलिमेंट बघा, त्याच रो म्हटलं तिसरा एलिमेंट हा आहे,
आता ती रो आणि तो कॉलम डिलीट करायचा, मनातल्या मनामध्ये डिलीट करा तुम्ही। सो A13 आपण या ठिकाणी प्लस घेणार, A13 आणि पुढे बघा A21 A22 A21 A22 देन A31 A32 A31 A32 अशा प्रकारे। हाय हे झाली डिटरमिनंट व्हॅल्यू। बघा मी पुन्हा सांगतो या ठिकाणी आपण काय केलं, पहिल्यांदा फर्स्ट एलिमेंट घेतला ती रो आणि तो कॉलम डिलीट केला, जे उरलं ते लिहिलं काय A22 A23 A32 A33 लिहिलेला। त्यानंतर दोन नंबरचा एलिमेंट घेतला त्याची रो आणि त्याचा कॉलम डिलीट केला, त्यानंतर काय शिल्लक राहतं तिथं A21 A21 A31 A31 A23 A33 ते या ठिकाणी लिहून टाकलं। त्यानंतर तिसरा एलिमेंट घेतला, तिसरा एलिमेंट घेतल्यानंतर त्याची रो आणि त्याचा कॉलम आपण डिलीट केला। सो काय राहतं A21 लिहिलेलं आहे, A22 ते पण लिहिलेलं आहे, A31 आणि A32 एकदम सिम्पल आहे। अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स सुरुवातीचे जे काय आहेत हे मी तुम्हाला क्लासमध्ये देखील सांगितले होते, परंतु पुन्हा एकदा काही जण ॲब्सेंट होती त्या दिवशी आणि म्हणून पुन्हा एकदा एक रिव्हिजन म्हणून मी या ठिकाणी ते घेतलेलं आहे। ठीक आहे, होप सो। आणि आता याच्यापुढे कसं सॉल्व्ह करायचं, तर याच्यापुढे आपल्याला माहिती आहे A11 इनटू काय करणार आपण, ह्या दोघांचा गुणाकार मायनस ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ A22 अँड A33 म्हणजे या ठिकाणी येईल A22 इंटू A33 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन A32 इंटू A23 ओके मायनस काय आहे या ठिकाणी A12 त्यानंतर पुन्हा या दोघांचा गुणाकार म्हणजेच A21 इंटू A33 मायनस ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच A31 अँड A23 प्लस या ठिकाणी A13 आहे। सो A13 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन A21 इंटू A32 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन A31 A22 होप सो तुम्हाला सर्व हे लक्षात आलं असेल। बघा या दोघांचा गुणाकार या ठिकाणी लिहिला आहे, या दोघांचा गुणाकार त्यांच्यातून सबट्रॅक्ट करून टाका, त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून या दोघांचं पुन्हा सबट्रॅक्शन त्याच्यामधून करायची। ठीक आहे, पुढे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन। होप सो तुम्हाला ही प्रोसेस लक्षात आली असेल। आता याच्यावरती बेस आपण एक्झाम्पल पाहणार आहोत। ओके, व्यवस्थित लिहून घ्या बरं हे विद्यार्थी मित्रांनो। आताचा जो काही कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितला त्यावरती बेस एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया। ठीक आहे, इट्स अ टू सिम्पल, हे खूप सोपं आहे, फक्त तुम्ही स्वतः करण्याचा प्रयत्न करा। एक दोन एक्झाम्पल या ठिकाणी बघा, त्यानंतर मी तुम्हाला त्याची जे काही शॉर्ट ट्रिक आहे ती देखील देणार आहे, त्यानुसार सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, म्हणजे तुम्हाला त्याचा एंट्रन्स एक्झामसाठी फायदा होईल। त्यासोबत बोर्डाला जे काही कॅल्क्युलेशन्स तुम्ही करणार आहात त्यामध्ये चेक करून पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल। ओके, बघा मग आपण या ठिकाणी काय करतो आहोत। आता ए बरोबर आपल्याला दिलेला आहे डिटर्मिनंट, त्याचे व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचे। सो लिहित असताना आपल्याला लिहिलं डिटर्मिनंट ऑफ ए, काही जण याला मॉड म्हणतात, डिटर्मिनंट म्हणा त्याला। ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ ए बघा, इथं पहिला एलिमेंट कोणता आहे सी, 2 इज अ फर्स्ट एलिमेंट, सो 2 ॲज इट इज लिहायचा, 2 राईट ॲज इट इज, डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम, तो जो काय रो आहे तो डिलीट करा, तो जो काही कॉलम आहे तो डिलीट करा, आणि उरलेला जो आहे त्याचा डिटर्मिनंट लिहून टाका। सो उरलेला डिटर्मिनंट काय येईल बघा, 2 3 2 5 2 3 2 5 मध्ये त्यानंतर मायनस साईन आपल्याला द्यायचा आहे, सो मायनस, त्यानंतर जो काही एलिमेंट आहे तो एलिमेंट दोन नंबरचा बघायचा तो किती आहे 5, सो वी कॅन राईट हिअर 5। ओके, त्यानंतर डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम, ओके तो रो आणि तो कॉलम डिलीट करा। हे बघा, हे जे काय मी डिलीट करतोय तुम्ही त्या ठिकाणी काटा वगैरे नका मारू, ठीक आहे, तुम्ही फक्त मनातल्या मनामध्ये तसं करा। ठीक आहे, सो 5, त्यानंतर काय काय लिहिता येईल आपल्याला 1 3 4 5 1 3 4 5 तुम्ही त्या ठिकाणी जे काही डिलीट करणार आहात ते मनातल्या मनामध्ये करा। ओके, हां, त्यानंतर
इथं ते सगळं नाहीतर एक्झाममध्ये खोडून टाकाल तो डिटर्मिनंट, तसं काही करू नका. ठीक आहे. हां, सो थर्ड नंबरचं बघा काय आहे. थर्ड नंबर आहे झिरो इंटू काय करता येईल, झिरो इंटू समथिंग हे झिरोच येणार आहे, परंतु तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय पूर्ण कॅल्क्युलेशन्स. हिरो आणि तोच कॉलम डिलीट करायचा आहे. काय उरलं बघा, तो एलिमेंट ज्या ज्या रो मध्ये आहे तो रो आणि तो कॉलम डिलीट करायचा, उरलेलं जे आहे ते लिहायचं आहे. सो 1 2 4 2, 1 2 4 2. ठीक आहे, बघा पुढे काय करता येईल आपल्याला. सो 2 इंटू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 5 इंटू 2 किती येईल 10, मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 इंटू 3 किती आला पाहिजे ते 6, ओके, मायनस 5 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ठीक आहे, प्लस 0 इंटू 1 इंटू 2 इज 2, मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 4 इंटू 2 इज 8, ओके, आलं का लक्षात. 2 इंटू 5 इज 10, 2 इंटू 3 इज 6, देन 5 इंटू 1 इज 5, 4 इंटू 3 इज 12, अँड हिअर 2 इंटू 1 इज 2 अँड 4 इंटू 2 इज 2, 4 इंटू 2 इज 8, 4 2 8 आपल्या भाषेत. ठीक आहे. हां, आता बघा 2 10 मायनस 6 इज 4, मायनस 5 इंटू 5 मायनस 12. आता इथं लहान संख्येमधून मोठी संख्या तुम्ही मायनस करत आहात, सो मायनस साईन द्यायचं. सो 12 मायनस 5 किती येईल 7, ओके, प्लस 0. आता या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये अगदी वजाबाकी कशी करायची, बेरीज कशी करायची, हे 12th स्टँडर्ड स्टुडंटला देखील शिकवलेलं आहे. ठीक आहे, बघा 4 2 8, मायनस मायनस बेकी मे प्लस, 7 इंटू 5 इज 35, हे येईल आन्सर 43. किती आन्सर येईल 43. हे रेग्युलर मेथडने आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. आणि त्या ठिकाणी आता आपण याच एक्झाम्पलचं शॉर्टकट किंवा कोणतंही एक्झाम्पल आलं तरी शॉर्टकट पद्धतीने ते कसं करतात ते देखील त्यासोबतच पाहणार आहोत. होप सो तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल, तुम्ही स्वतः पण ट्राय करू शकता. आणि आता आता ह्याची शॉर्टकट शॉर्ट ट्रिक काय आहे ते आपण पाहूया. शॉर्ट ट्रिक, ठीक आहे. सो बघा डिटर्मिनंट मी पुन्हा एकदा लिहितो. सो डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे, 2 5, देन 0, 1 2 3, 1 2 3, देन 4 2 5, 4 2 5. सी मी काय सांगतोय, हे जे मी लिहून देतो आहे इथं जे काही मी कॅल्क्युलेशन करतो ते प्रत्येकानं स्वतःच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचे आहेत. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या. आता बघा इट्स अ टू सिंपल. आता काय करायचं, हा कॉलम नंबर 1 आहे, हा कॉलम नंबर 2 आहे. ह्या कॉलम नंबर 1 ऍज इट इज उचलायचं आणि इकडल्या बाजूने लिहून टाकायचं, म्हणजे कसं होईल ते बघा. हे 2 1 4 जे दिसतंय तुम्हाला, 2 1 4, ते इकडून लिहितो मी 2 1 अँड 4. हे एक दोन एक्झाम्पल तुम्हाला मोठं वाटू शकतं, त्यानंतर तुम्हाला खूप सिंपल आणि खूप खूप आणि खूपच इझी वाटेल. ठीक आहे, बघा 5 2 2, त्यानंतर C2 सुद्धा आपण या ठिकाणी लिहूयात 5 2 2. मी काय केलं, C1ची जी व्हॅल्यू होती ती C1ची व्हॅल्यू या ठिकाणी लिहिली आणि त्यानंतर C2ची व्हॅल्यू देखील या ठिकाणी लिहिली. आता काय करणार पुढे, तर सिम्पली पहिल्यापासून मार्क करत जायचं, मी जसं करेल तसंच करा किंवा अगोदर कम्प्लीट लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही करा. ठीक आहे, आता पहिला जो एलिमेंट आहे तो एलिमेंट घ्या आणि क्रॉस लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत असं आपण त्याला म्हणू शकतो, त्यानंतर पुढचं, त्यानंतर त्या पुढचं. ठीक आहे, हा दोन इथे यायला पाहिजे लाईक दिस, ओके. मग आता डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर काय आहे, डिटर्मिनंट ऑफ ए इट्स अ सिम्पल, जी पहिली रो आपण ड्रॉ केली, दुसरी आणि तिसरी ह्या ज्या काय लाईन्स आपण ड्रॉ केल्या त्याचा प्रत्येक एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. बघा म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हे पहिली जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यातल्या प्रत्येक एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन, 5 2 10 आणि 10 इंटू 2 20, ओके. हे बघा 2 2 4, 2 इंटू 2 इज 4, 4 इंटू 5 इज 20, प्लस पुढच्यामध्ये तसंच करायचं, 5 इंटू 3 इज 15, 15 इंटू 4 इज 60,
त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 0 × 1 इज 0, 0 × 2 इज अगेन 0. लक्षात आलं का मी काय केलं ते? प्रत्येक इलेमेंटचं मल्टिप्लिकेशन केलं, 5 × 2, 5 × 2 इज 10, 10 × 2 इज 20, दॅन 4 × 3 इज 4, 3 आर 12, 12 × 5 60, दॅन 2 × 1 इज 2, 0 इज 0. इथपर्यंत होप्सो सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, म्हणजे ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं त्या त्या पर्टिक्युलर रोमध्ये. ठीक आहे, आता काय करायचं, यालाच एक्झॅक्टली क्रॉस म्हणजे शेवटपासून तीन लाईन्स पुन्हा ड्रॉ करणार लाईक दिस. बघा त्या कशा प्रकारे आपण करू शकतो. दिस वन इज फर्स्ट, दिस वन इज सेकंड, अँड दिस वन इज थर्ड. ओके, पुन्हा सेम तशीच कॅल्क्युलेशन, मध्ये मायनस साइन आहे. 5 × 1 इज 5, 5 इज 25, 5 × 5 आणि 5 × 5 इज 25. ओके, प्लस 3 × 2 = 6 आणि 6 × 2 = 12, 12 लिहिलं उत्तराचं. 3 × 2 इज 6, 6 × 2 इज 12. सो तिसऱ्यामध्ये बघा आता, 0 × समथिंग म्हणजे 0 येणार आहे. एक कोणताही जे 0 असेल तर डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. ठीक आहे, मग आता बघा ह्या दोघांचं, ह्या दोघांचं फक्त आपल्याला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, बस दॅट्स इट, अँड द गेम इज ओव्हर. सो 20 × 60 इज 80, मायनस हे किती येत आहे, 5 × 5 × 2 इज 7, अँड दिस इज 3. सो 80 − 37 हे 43 येत आहे का, तुम्ही चेक करा. ठीक आहे, सी एव्हरीबडी 43. ओके, अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. हे अवघड नाही आहे, परंतु यामध्ये चूक होण्याची खूप शक्यता असते. मग यामध्ये ते जे काय आहे ते मायनर मायनर जे काय तुमच्या मिस्टेक आहे ते होण्याची अजिबात शक्यता नसते, आणि दोन्हींची प्रॅक्टिस तुम्ही सुरुवातीपासूनच करायची आहे. ठीक आहे, हे आपल्याला बोर्डासाठी खूप कामात येणार आहे, परंतु बोर्डाचं आलेलं उत्तर जर करेक्ट आहे की नाही हे चेक करायचं असेल तर ही मेथड देखील तुम्ही वापरू शकता. ओके, आता आपण या ठिकाणी पुढचं एक्झाम्पल घेऊयात, जेणेकरून तुमच्या आणखी काही कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, राईट ऑन दिस फर्स्ट. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. बघा आताचा जो कॉन्सेप्ट आपण बघितलाय त्यावरती बेसिस हा क्वेश्चन आहे, एकदम सोपा आहे आणि सरळ सरळ कॅल्क्युलेशन. मला तर असं वाटतं की तुम्ही व्हिडिओ पॉज करावं आणि तुमचं जे उत्तर येतंय ते उत्तर आणि इथं येणारं उत्तर हे मॅच करून पाहू. ठीक आहे, सी यार, आता आपण काय करू शकतो, डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचा आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1. मी काय सांगितलं, फर्स्ट एलिमेंट आपण कन्सिडर करायचं, त्याची रो आणि त्याचं कॉलम डिलीट करायचं. ते करत असताना मनातल्या मनामध्ये तुम्ही डिलीट करा. सो काय राहील बघा, सो डिलीट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, डिलीट फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम, काय राहिलं, −1, 0, 2, 3. ठीक आहे, मध्ये मायनस साइन द्यायचं. त्यापुढे सेकंड जो एलिमेंट आहे तो किती आहे, तो दॅट इज 2. ओके, दिसतंय सर्वांना व्यवस्थित. पुढे डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम, सो व्हॉट रिमेन, 2003, 2003. सुरुवातीला हे कॅल्क्युलेशन्स करायला तुम्हाला वेळ लागेल, त्यानंतर एकदम सोपा आहे. सो थर्ड इलेमेंट इज, तिसरा इलेमेंट काय आहे बघा, त्याच रो मधला तिसरा इलेमेंट, त्यानंतर ती रो आणि तो कॉलम डिलीट करायचा. सो व्हॉट रिमेन, काय राहिलं या ठिकाणी, 2 − 1, 0, 2, 2 − 1, 0, 2. ठीक आहे, बघा आपण काय केलं, मी पुन्हा एकदा लिहितोय या ठिकाणी 1 ह्या दोघांचा गुणाकार, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन इथं 2, त्यानंतर 2003, त्यानंतर 5, 2 − 1, 0, 2, दॅट्स इट. ओके, यांचे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे आहेत. सो 1 × 2 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 3 × −1 इज −3, −2 × 0 इज 0, −2 × ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन, 2 × 3 इज 6, −0 × 0 इज 0, +5 × ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन, 2 × 2 इज 4, −0 × 1 इज 0. सो सी 1 × −3, −3 − 0 इज −3, −2 × 6 − 0 इज 6, देन +5 × 4 − 0 इज 4. सो हियर −3 × 1 इज −3,
So minus 12 and then 5 into 4 is 20. हे माइनस 15 उत्तर येईल. ह्या दोघांमधून मायनस साइन कॉमन घ्या. 3 प्लस 12 इज 15, सो प्लस 20. 20 मायनस 15 इज 5. ठीक आहे, 20 मधून 15 गेले, किती राहतात? 5 राहतात. ठीक आहे, आता यापुढे हे जे काही कॅल्क्युलेशन केले तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने करून बघा, आलं तर एकदम बेस्ट आहे, आणि नसेल आलं तर पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी ते चेक करू शकता, हरकत नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, आणि या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस खूप गरजेची असते. आता ह्याचं शॉर्टकट आणि शॉर्टकट पद्धतीने आपण कसं करू शकतो ते आपण बघू, शॉर्ट ट्रिक. ठीक आहे, सो ए बरोबर पुन्हा एकदा मी तो डिटर्मिनंट लिहून घेतो, 1 2 5 1 2 5, देन 2 मायनस 1 0, 2 मायनस 1 0, देन 0 2 3, 0 2 3, सी हर. ओके, आलं का लक्षात तुमच्या? ओके, आता मी काय सांगितलं होतं तुम्हाला, तर सिम्पली फर्स्ट कॉलम पलीकडे लिहायचा, सेकंड कॉलम पण परत पुन्हा त्याच्या पुढे लिहायचा. कसा? हा जो कॉलम नंबर 1 आहे तो कॉलम नंबर 1 आणि हा कॉलम नंबर 2 हे याच्या पुढे लिहिणार आहोत आपण, 1 2 0. सो काय होईल इथं? 1 2 अँड देन 0. त्यानंतर ना तुम्ही थोडंसं अंतर ठेवून लिहिलं तरी चालेल, जेणेकरून तुम्हाला लाईन्स व्यवस्थित ड्रॉ करता येतील. ठीक आहे, बघा एकदम सोपं, 1 2 0, क्रॉस लाईन सेम आल्या पाहिजे. त्यानंतर ना दुसरा जो कॉलम आहे तो कॉलम तेवढ्याच अंतरावरती आपण पुढे लिहूया, 2 मायनस 1 2, 2 मायनस 1 2. ठीक आहे, दॅट्स इट. लक्षात आलं की सर्वांच्या काय करायचं? सी 1 हा जो आहे त्याच्या पुढे लिहा, सी 2 हा जो आहे तो त्याच्या पुढे लिहा. मी काय केलं, सी 1 आणि सी 2 लिहून घेतले. त्यानंतर काय करणार आपण? क्रॉस लाईन्स, दॅट्स इट. ठीक आहे, 3 क्रॉस लाईन झाल्या. सो डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर त्या प्रत्येक एलिमेंटचा गुणाकार, 1 × -1 इज -1, -1 × 3 इज -3, प्लस 2 × 0 इज 0. ज्या रो मध्ये 0 असेल ती डायरेक्ट 0 लिहून टाका. 5 × 2 × 2, हे 5 × 2 इज 10, 10 × 2 इज 20, 5 × 2 = 10 आणि 10 × 2 = 20. ठीक आहे, मग पुढे मध्ये मायनस साईन आपण देणार, पुन्हा क्रॉस लाईन्स. आता क्रॉस लाईन्स ड्रॉ करत असताना शेवटपासून 1 2 आणि 3 बघा, इट्स अ टू सिम्पल. 2 × 2 इज 4, 4 × 3 इज 12, 2 × 0 ह्याच्यामध्ये 0 आलंय, डायरेक्ट 0 लिहून टाकायचं. यामध्ये पण 0 आले, कारण 0 ने कोणत्याही एलिमेंटला गुणा ते 0 येत असतं. ठीक आहे, मग आता पुढे हे किती येतंय बघा, 20 - 3 इज 17 मायनस 12, 17 - 12 इज 5. अजिबात चुकण्याचे चान्सेस नाहीत या ठिकाणी. आता व्यवस्थित दोन्ही न्युमेरिकल बघून घ्या तुम्ही, आणि अशाच प्रकारचे काही न्युमेरिकल आपण पुढच्या लेक्चरला देखील सॉल्व करणार आहोत. आणि आता मी तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन सुद्धा देणार आहे. पहिल्यांदा तुम्ही हे क्वेश्चन्स व्यवस्थित लिहून घ्या, देन वी आर गोइंग टू सी व्हॉट आर द असाइनमेंट्स फॉर यू. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता इथं दोन असाइनमेंट क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेली आहेत, ते तुम्ही दोन्हीच्या दोन्ही पण क्वेश्चन सॉल्व करा, आणि ते जे काही सॉल्व केलेले आन्सर्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि माझ्याकडून चेक पण करून घेऊ शकता तुम्ही. होप सो तुम्ही या ठिकाणी जे काही झालेला टॉपिक आहे तो सगळा व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहिला असेल, आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये शंका राहिलेली नसेल. जर काही प्रॉब्लेम्स किंवा डाऊट्स असतील तर तुम्ही ते विचारू शकता, आणि महत्त्वाचं म्हणजे आपण अशाच प्रकारचे न्युमेरिकल पुढच्या लेक्चरला सुद्धा सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, प्रत्येकानं व्यवस्थित हे दोन असाइनमेंट क्वेश्चन सॉल्व करून घ्या, उत्तरं पण त्या ठिकाणी लिहून टाका, कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे, सर्वांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेत चला, आपण या ठिकाणी थांबू. थँक्यू.